मी आपणाला एवढंच या निमित्ताने सांगतो की हा श्रावण महिना चालू आहे. भीमाशंकर महाराजांच्या साक्षीने सांगतो की आजपर्यंत आम्ही आयुष्यामध्ये कधी चुकीचं काही केलं नाही. त्यांच्या समवेत आम्ही 34 वर्ष प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं. 34 वर्षात एक शब्द देखील आमच्याबद्दल ते बोलू शकले नाही तर बोलू नाहीत. आता एकच चाललंय का सत्तेचा गैरवापर करून जसं अनिल बाबूंना जेलमध्ये त्या ठिकाणी घातलं तसं देवदत्त निकम एकदा जेलमध्ये त्या ठिकाणी गेला का आम्हाला इथलं रान त्या ठिकाणी मोकळं झालं. परंतु बांधवांनो मला एकच या निमित्ताने सांगायचंय की आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. आम्ही हुतात्मा बाबू घेऊन तर त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणी आलोय. माझं काय व्हायचं ते होईल परंतु तुम्हाला कोणाला वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही हा माझा शब्द त्या ठिकाणी आहे. की ज्या पद्धतीनं कारखाना एक नंबरला करून त्या ठिकाणी दाखवला, मार्केट कमिटी एक नंबरला करून दाखवली, तशी तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी उद्याच्या काळामध्ये जर पवार साहेबांनी दिली, पाटील साहेब तुम्ही दिली, कोल्हे साहेब तुम्ही सर्वांनी जर त्या ठिकाणी दिली आणि मित्र पक्ष शिवसेना असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, जे काय तो निर्णय त्या ठिकाणी घेतील, परंतु या तालुक्यामध्ये आजपर्यंत एकाधिकारशाही आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा महाविकास आघाडीचाच असेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.